आज पासून हर क्षणी जीवनाचा आनंद घ्या. आज पासून मनाची नवी शांती तुम्ही मिळवा. बदल करण्याचा काळ हा, काहीतरी करण्याचा काळ हा. आता घ्या आनंद प्रत्येक दिवशी जीवनाचा. मी तुम्हाला तुम्ही ओशाळून जाल अशी गोष्ट सांगते. 6 महिन्यापूर्वी पर्यंत मी बायकांना पॅन्टी हॉज घालायला सांगायचे, कारण मी सुद्धा पॅन्टी हॉज घालत होते. मी म्हटलं आपण खूप छान दिसणार आहोत, कारण जर तुम्ही पॅन्टी हॉज घातली नाही तर तुमच्या पायांची काळजी घेतली जाणार नाही, तुम्ही छान दिसणार नाही. कोणत्याही कामासाठी आपण पुरुषांना टाय बांधायला सांगतो आणि माझ्यासाठी काम करण्यासाठी ते स्वतःला गुदमरून घेतात. तुझा टाय कुठे? पॅन्टी हॉज शिवाय तू इथे कसा? धार्मिक, वाईट धार्मिक. मला वाटतं मी खूप छान काम करते. मी बरोबर आहे असं मला वाटतंय, कारण आपण एक दर्जा स्थापन केला आहे गोष्टी बदलायला सुरुवात करण्याची, त्यांना वेगळं वळण देण्याची. माझी इच्छा नव्हती, पण शेवटी माझ्या 24 वर्षाच्या मुलाने मला ते करायला भाग पाडलं. माझी माझी मैत्रीण मेनेसिटामध्ये राहते, जिला तुम्ही ओळखता, तिला आज निघावं लागलं. ती म्हणाली, पॅन्टी हॉज, मी तुझ्यासाठी काम करू शकत नाही, कारण मी त्या गोष्टी सहन करणार नाही. देवाची स्तुती असो, आम्ही पॅन्टी हॉजचा नियम बदलला, पण ते कठीण होत. मी सांगते ते कठीण होत. ज्या दिवशी आम्ही ती घोषणा केली त्या दिवशी जॉयस मायर सेवा कार्यात आनंदाची लाट उसळली. आणि कचरा पेटी पॅन्टी हॉजने भरली पूर्णपणे. मग माझ्या मुलांनी लगेचच मला विचारलं, की तू पॅन्टी हॉज न घालता प्रवचन करणार आहे, सांग मला तू. मी म्हटलं देवाचा आशीर्वाद असो. माझा अभिषिक्त होणं माझ्या पॅन्टी हॉजशी निगडीत आहे असं मला वाटलं. मूर्खपणा, मूर्खपणा, मूर्खपणा. आता मागे पाहून विचार केला की वाटतं कोणत्या ग्रहावरून मी आले होते. तुम्ही पाहू शकता मी बदलले. हॅलेलुया. आणि बघा एक सांगते, बघा मला सांग. माझ्या अंगठ्याच्या नखावरचे खडे, माझ्या अंगठ्याच्या नखावर खडे आहेत. एक सांगू, ते माझे कपडे समकालीन करू पाहतायत, त्यांना माझ्या कपड्यावर खूप खडे नको आहेत, म्हणून मी विचार केला ठीक आहे मी ते पायावर लावीन, पण मला जे आवडतं ते सगळं मी सोडणार नाही. आपण स्वातंत्र्याबद्दल बोलत होतो, स्वतंत्र होणं म्हणजे काय हे आपल्याला माहीत नाही. बऱ्याचदा आपण स्वतंत्र नसलो की आपण इतरांनाही स्वतंत्र होऊ देत नाही.
पण जर तुम्ही रोज 3 तास प्रार्थना करत असाल आणि तुमच्या मित्राने सांगितलं ते 15 मिनिटं करतात, तर तुम्ही आपोआपच असा समज करून घेता की ते तुमच्या इतके आध्यात्मिक नाहीयेत. जर तुम्ही संपूर्ण शास्त्र वाचत असाल आणि कोणीतरी सांगतं मला माहित नाही मी किती वाचते, प्रभू माझं नेतृत्व करतो तेव्हा मी वाचते, मी कधीतरीच मध्ये वाचते, आणि तुम्ही असो आपल्याला हे आवडतं जेव्हा धर्मगुरु सांगतो हे पान उलटा आमच्या अध्यायात जा आणि आपण ते उघडतो आणि असं वाटतं की शास्त्र एक रंगीत पुस्तक आहे आणि प्रत्येक गोष्ट अधोरेखित केलेली असते गुलाबी पिवळ्या रंगांनी, कारण मग आपण विचार करतो देवाची स्तुती असो. गुप्तपणे आपल्या मनाच्या कोपऱ्यात आपल्याला वाटत असतं आपल्या शेजारच्या माणसाला कळावं की आपण धार्मिक आहोत. पण एक सांगू, तुम्ही तुमच्या शास्त्राचं रंगीत पुस्तकात रूपांतर करू शकता आणि तरीही तुम्ही प्रेमात चालत नसाल तर तुमची सुरुवातही झालेली नाही. देवाने मला दाखवलं की कसं लगेचच मी एखाद्याचं वर्गीकरण करत असते आणि बंडखोर, ख्रिस्ती नसलेला, बांधिलकी नसलेला ख्रिस्ती, काही वरवरच्या गोष्टी पाहून. आणि एक सांगू, देवाने मला वाचवलं. हा विचार फार पूर्वीपासून माझ्या मनात आहे, पण मी हे सांगितलं पाहिजे, ख्रिस्तींची काही आवडती पाप असतात, धूम्रपान मद्यपान निंदा, घटस्फोट, आणखी अशा काही गोष्टी. तुम्ही एखाद्याला धूम्रपान करताना पाहता आणि लगेचच म्हणता त्यांचं तारण होणार नाही. मी धूम्रपानाचा पुरस्कार करत नाही, ते तुमच्या आरोग्यासाठी हितकारक नाही, ती छान छान गोष्ट नाही आहे, नक्कीच नाही. शास्त्र धूम्रपानाबद्दल काही सांगत नाही, ते निंदा टीका आणि परीक्षणाबद्दल सांगतं. इथे मला एक गोष्ट जाणवली आहे जी महत्वाची आहे. मी तुम्हाला शांत बसाय सांगायची गरज नाही, देव तुम्हाला शांत व्हा असं सांगतोच आहे नक्की. मला सांगायचंय, जेव्हा देव तुम्हाला सांगतो तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला सांगितलं गेलंय. मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकते, पण मी तुमच्या आध्यात्मिक पातळीचं परीक्षण करू शकत नाही, कारण तुम्ही अजूनही तेच करताय जे मी करत होते, पण मी त्यातून मुक्त झालेले आहे. आणि मी मुक्त झाले परंतु तुम्ही मुक्त झालेला नाही आहात, मग तुम्ही खरोखर कमी दर्जाचे ख्रिस्ती आहात. मी खरंच खूप कंटाळले ख्रिस्तींना हे सांगताना ऐकून. एक सांगू, ती धूम्रपान करते. एकदा एक स्त्री आमच्या चर्चमध्ये मी पाहिली, जेव्हा मी लाईफ ख्रिस्ती सेंटरची कार्यकर्ती होते, आणि ती उभी होती आणि लोकांना सांगत होती की जर तुम्ही धूम्रपान केलं नरकात जाल. आणि त्या बाईचं वजन 125 पाऊंड होतं. मला तिच्याकडे जाऊन तिला मारावंसं वाटत होतं. मला या गोष्टीचा वीट आलाय की जे ख्रिस्ती आणि प्रवचक प्रत्येकाला नापसंती दाखवतात, कारण ते त्यांची सदाचाराची पातळी गाठू शकत नाही. तो माझा दर्जा नाही जो तुम्हाला गाठायचा आहे, हा देवाचा दर्जा आहे त्याच्या वचनातला. मी बरीच वर्ष चर्चमध्ये गेले होते, तरीही मी कधीतरी मद्यपान करायचे. मी ज्या संस्कृतीत वाढले ते याबद्दल काही म्हणत नव्हतं. आम्ही कम्युनियन सुद्धा वाईन घेऊन स्वीकारतो. पहिल्या रविवारी आम्ही थोडा काळ तिथे होतो, पण आम्ही नवीन लाईफ ख्रिस्ती सेंटरमध्ये, जे अद्भुत असं चर्च आहे, तिथे जात होतो. रिक आणि डोना पेंटिकॉस्टल पार्श्वभूमीतून आले होते. त्यांनी कुठल्याही द्रव्याला स्पर्श केला नव्हता. आणि देव आणि मी द्राक्षासवाचा जग घेऊन गेलो. द्राक्षासवाचा मोठा जग.
आणि मी तुम्हाला सांगते ते अगदी आव असून सतत बघतच राहिले. ते असं होतं की एक सांगू, आम्ही ते पुन्हा केलं नाही. आम्ही द्राक्षाचा रस ओतून दिला. तुम्ही काही करा, पण मी सांगते त्या संदर्भाच्या बाहेर जाऊ नका तुम्ही. मी मद्यपानाची पुरस्कर्ती नाहीये, धूम्रपानाचीही नाहीये, पण इथे मी तुम्हाला काय सांगते ते बघा. देव तुमचं मन बघत असतो. बायबल त्याचा अतिरेक करू नका असं सांगतं. मी एखाद्याकडे बघून सांगू शकते की तुला निकोटीनचं व्यसन आहे, तुला याचं व्यसन आहे, तुला त्याचं व्यसन आहे. काही आठवड्यापूर्वी मी या गोष्टीतून जात होते आणि देवाने मला सांगितलं की तू 20 मैलावर गेलीस तर तुला कॉफी मिळेल तिथे. आणि बघा, जर मला तिथे कॉफी मिळाली नसती तर मला खूप त्रास झाला असता. पण बघा, ती स्वीकारलेली गोष्ट होती. तुम्हाला असं वाटत नाही का कुणीतरी हे सांगायची वेळ आली आहे? आपण अशा गोष्टी शिकवायला घाबरतो कारण तुम्ही विचार करता की जर प्रत्येक जण धूम्रपान मद्यपान निंदा तत्सम गोष्टी करू लागला तर. पण जर ते तुमच्या मनात असेल आणि तुम्हाला करावंसं वाटत असेल तर कसंही करून तुम्ही ते करणार. देव हा मनाचा देव असतो आणि जर तुम्ही मूर्ख असाल तुम्ही देवाचा ऐकणार नाही. मग मी काय सांगते काही फरक पडणार नाही. मी काही करत नाही कारण मला ते करावंसं वाटत नाही. कोणी मला करू नको सांगितलं म्हणून नाही, पण जेव्हा मी शास्त्राचा अभ्यास शिकवायला सुरुवात केली, माझा पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा झाला, फेब्रुवारी 1976 देवाने मला शिकवायला आणि प्रवचन करायला बोलावलं, 5 वर्ष मी घरगुती बायबल अभ्यास करत होते. जेव्हा मी इथे या शहरात शिकवायला सुरुवात केली, मी बिनदिक्कत सगळ्यांसमोर धूम्रपान करायचे. तेव्हा मी काही फार मोठी ज्ञानी होते असं नाही, पण तरीही मी शिकवायचे. मला फार काही माहीत नव्हतं. अशा संस्कृतीतून मी आले होते. एक सांगू, थोडंफार वचनांबद्दल शिकवल्यावर कुणीही माझ्याकडे येऊन म्हणत नव्हतं. फक्त तो एक पवित्र आत्मा मला मनापासून सांगत होता, तू करावंस असं माझ्याकडे काहीतरी आहे, तू सर्व प्रकारच्या माणसांची सेवा करणारेस, म्हणून मला वाटतं तू निवड कर. हे करू नये कारण कुणीतरी दुखावला जाईल, ते करू नये कारण कुणीतरी दुखावला जाईल. आपण निवड करतो आपण करत असलेल्या गोष्टी न करण्याची, कारण जरी आपल्याला बऱ्याच गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य असलं तरी पौल म्हणतो दरवेळी करण्यासारखी चांगली गोष्ट नाही. मला म्हणायचं हे त्या मूर्ख परुषासारखं आहे, नाचता येईना अंगण वाकड. नाही, आपण संपूर्णपणे न्यायनिवाड्यात टिकेत कडवटपणात संतापात अक्षमाशीलतेत अवज्ञेत राहतो. शास्त्र सांगतं की एखाद्याच्या पापाचं परीक्षण करणं हे त्याने केलेल्या पापापेक्षा भयंकर आहे. माझी आजी 90व्या वर्षी वारली. दुसऱ्या दिवशी मी म्हटलं की 4 पिढ्यांच्या नास्तिक लोकांमधून ती आली आहे, आणि खरं तर माझ्या परिवारात माझे आई वडील, माझं कुटुंब, माझी आजी, माझे आजोबा हे ख्रिस्ती होते. माझे आजोबा विशेषतः त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांना कर्करोग झाला, आणि मला माझ्या आजोबांचं आठवतं की ते आरामखुर्चीत बसून झोके घेत शास्त्र वाचत असायचे. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी मला सांगितलं की त्यांचं शास्त्र आणून त्यांना मी वाचून दाखवावं, आणि मला जाणीव झाली की मी आज इथे उपदेश करायला उभी आहे कारण आजोबांनी माझ्यासाठी प्रार्थना केली होती. आणि माझ्या कुटुंबाचा दुसरा भाग असा नव्हता, तिथूनच माझ्या अनेक समस्या उद्भवल्या. माझी आजी तिच्या 90 वारली, ती तपकीर ओढल्यासारखं काहीतरी करायची जे तंबाखू खाण्यासारखंच आहे, आणि मला खात्री आहे की ती स्वर्गात असेल, पण ती तिच्या पिकदाणीत मरेपर्यंत थुंकत होती सतत.
ती लाळ तिच्या तोंडातून वाहत असायची. आता मी असं म्हणत नाही आपण जाऊन पान खाऊया हे त्याबद्दल नाहीये. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सांस्कृतिक आहेत. काही शब्द ज्यांना आपण इथे शापित शब्द मानतो, जर तुम्ही ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडला गेलात तर ते या गोष्टीकडे अशा तऱ्हेने पाहत नाही. उदाहरणार्थ आपण एका शब्दाचा एका शब्दाचा आपण बऱ्याचदा वापर करतो जो त्यांच्यासाठी वाईट अर्थाचा शब्द आहे. जेव्हा मी पहिल्यांदा टी व्हीवर गेले, लोकांनी लिहून पाठवलं की जॉयस इतकी घाणेरडी भाषा वापरते. इथे फक्त तो साधा शब्द आहे आणि जो आपण बऱ्याचदा वापरतो. मी हिलसॉंगला कॉन्फरन्स केली आणि तिथे एक वाक्प्रचार उपयोगात आणला जो थोडा संस्कृत होता माझ्यासाठी. जेव्हा मी व्यासपीठावरून खाली आले, नेतृत्व करणाऱ्यांनी मला सांगितलं तो ढुंगणावर लात घातल्यासारखा संदेश होता. मी विचार केला की ठीक आहे, एक सांगू का, जर देवाने मला बदललं नसतं, मी कदाचित तिथेच निश्चय केला असा, देव आशीर्वादित करू, मी या देशात परत येणार नाही, कारण ते घाणेरडे शब्द वापरतात. आणि मी सांगते येशू मला मदत कर. मी तुम्हाला सांगू शकते की कोण नेमकं या प्रकारच्या गोष्टी सहन करू शकत नाही. आणि म्हणूनच मी म्हणते की आत्ताच्या पिढीच्या गरजा चर्च पूर्ण करू शकेल की नाही हे मला माहीत नाही, कारण तरुण लोक ही ढोंगी वृत्ती सहन करू शकत नाहीत जी फक्त वरवरच्या गोष्टी सांगते ज्या खरं तर जुन्या सामान्य कायद्याच्या गोष्टी आहेत. आणि जर तुम्हाला सत्य जाणायचं आहे, शास्त्र काय म्हणतं रोमकरांचा 18 वाचा, प्रत्येक माणूस देवाचा हिशेब देवापुढे देणार आहे. जर तुम्हाला वाटतं ते चूक आहे, तुम्ही ते करू नका. आणि जर तुम्हाला वाटतंय ते करण्याची तुम्हाला मुभा आहे, तर ते देवासाठी करा आणि तुमची घाणेरडी मतं तुमच्यापर्यंतच ठेवा, कारण तुम्ही जे करताय ते श्रद्धेच्या विश्वासानं आणि योग्य असण्याच्या विश्वासानं करत असाल तर ते करू नका. कारण जरी ते तुमच्यासाठी पाप नसेल तरी ते तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला पाप वाटेल. आपण काय करायला हवं तर आपण स्वतःचं काय तेच बघायला हवं आणि प्रत्येकानं देवासमोर जगलं पाहिजे तो काय म्हणतो त्यानुसार. माझ्या बाबतीत चिंता करायला माझ्याकडे भरपूर आहे, मला दरवेळी तुमच्या बाबतीत चिंता करायची गरज नाही. जेव्हा मी परिपूर्ण होईन तेव्हाच मी तुमच्यात काम करू शकेन. आज आपल्याकडे तितका वेळ नाही आहे तुम्हाला ते सगळं सांगायला जे माझ्या बाबतीत गेल्या वर्षी घडलं, पण माझा ज्यावर विश्वास आहे ते मी तुम्हाला सांगेन जर मला वेळ मिळाला तर. मला वाटतं आपण काही काळ एका मार्गावरून चालतो. आपण काळजी घ्यायला हवी की ती समतल रेषा नसावी, कारण जर तुम्ही समतल रेषेवरून जात असाल तर तुम्ही वाढणार नाही. आणि सेवाकार्यांना याबद्दल अपराधी वाटतं. देवाच्या आशीर्वादाने मी गेली 30 वर्ष ते करतोय आणि येशू परत येईल तेव्हाही मी तसंच करत राहीन. ही एक धार्मिक वृत्ती आहे जी म्हणते माझाच मार्ग बरोबर आहे आणि मी बदलणार नाही. समाजात काय चाललंय याच्याशी माझं देणं घेणं नाही आहे. आपण आपला संदेश बदलत नाही, आपण आपली नैतिकता बदलत नाही, पण मी त्याचं आवरण बदललं नाही तर मी मूर्ख ठरेन खरंच. कारण तेव्हा मी म्हणेन जर तुम्ही ते माझ्या पद्धतीने घेणार नसाल तर तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकता. हे भयंकर होणार नाही का जर मी माझ्या टीव्ही कार्यक्रमासारखं किती जण कदाचित माझा कार्यक्रम पाहताना जेव्हा चॅनल्स बदलत असतील तेव्हा त्यांना काही जास्त शैलीदार किंवा थोडंसं जास्त समकालीन दिसलं तर मला माझा दिवाणखाना आवडतो, कारण मला ते सगळे पांढरे आणि सोनेरी आणि ते देवदूत आणि ते पुतळे आवडतात. मला ते आवडतात. मला काही
काही रंग आवडतात आणि काही रंग मी आपल्या मासिकासाठी वापरू देत नाही. मला नारंगी रंग आवडत नाही. तुम्ही मासिकात नारंगी रंग वापरू नका. मला हिरव्या रंगाच्या छटा आवडत नाहीत. ते माझ्याकडे काही डिझाईन्स घेऊन यायचे आणि मी म्हणायचे की मला ते आवडत नाही, मला तो रंग आवडत नाही. हे माझं सेवाकार्य आहे, ते माझं प्रतिनिधित्व करत आहे आणि मला ते आवडत नाही. माझा धाकटा मुलगा आता सगळेच त्याच्यावर. त्याच्यावर प्रेम करतात कारण त्याने आता जागा मुक्त केलेली आहे. तो कुणीतरी असा असायला हवा होता ज्याच्याशी माझे चांगले संबंध आहेत, जो माझ्यावर खरं प्रेम करतो, ज्याच्याकडे खरंच माझं, मला वाटत नाही कुणी मला आणि डेवला हे सांगितलं असतं, कारण खरं तर आम्ही जुन्या विचारांचे होतो आणि आमच्या पद्धतींना, आमच्या कल्पनांना चिकटलेले होतो आणि आम्ही त्याला उत्कृष्ट म्हणायचो आणि ते काय होतं, तो आमचा हट्टीपणा होता. खरंच मी काहीही बदलणार नाही, कारण देवाची स्तुती असो, हे माझं सेवाकार्य आहे, मला तो रंग आवडला नाही. सेवाकार्य माझं आहे, मला तो रंग आवडला नाही. आणि तो मला जे म्हणाला त्यामुळे मी अक्षरशः जमिनीवर आले. तो म्हणाला, आई तुला एक सांगू का, स्वतःच सेवाकार्य चालवण्यासाठी तुला बोलवलेलं नाही. आमचे बदल करण्यासंबंधात वाद व्हायचे, तो काही बदल केले पाहिजे तसं म्हणायचं. मी म्हणायचे, ऐक, माझ्या गटातील सगळेजण माझ्याशी सहमत होतात. आणि तो म्हणाला, अर्थातच ते होणारच. त्यांच्याकडे बघ, ते तुझ्यासारखेच आहेत, ते तुझ्याच वयाचे, तुझ्यासारखाच पोशाख घालतात. त्यांनी तुझ्याशिवाय कुणाकडूनही गेल्या 20 वर्षात काही ऐकलेलं नाही. अर्थातच ते सहमत होणारच. तू तुझ्या भोवती हो म्हणणाऱ्या लोकांना जमा केलंयस, जे तुला जे ऐकायचं त्यापेक्षा वेगळं काही बोलणार नाही. त्याच्यामुळे माझा परुषी पोशाख गळून पडला. आज तुम्ही हे जाणून घेतलं असेल की जी माणसं आपल्यासारखी दिसतात, वागतात त्यांच्याबरोबरच नाही, तर सगळ्यांबरोबर प्रेमात चालणं महत्वाचं आहे. येशू वेगळा नव्हता आणि आपणही वेगळं असू नये. जेव्हा कुष्ठरोगी येशूकडे गेला, त्याने त्याला स्पर्श केला होता. आज धार्मिक वृत्ती सोडून देणं स्वीकारा आणि जिथे जाल तिथे लोकांवर प्रेम करायला शिका. नक्कीच प्रेम करा. जॉयस मायर सेवाकार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवाकार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joyusmayer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.